ॲटिट्यूड नावा तर जमिनी खालीचं पण नाहीये आणि डाऊन टू अर्थ माणसांना राहायला हवं ही अंडरग्राऊंड राहते त्याच्या घरी जो बोका आहे ना <laughs> आणले आज गरमागरम समोसे घरच्यांसाठी आणले मी आज गरमागरम समोसे आ, शालीला पहिला घास माझ्या हातानेच भरवाव हा सर्वांचे <laughs> <अड़ी भाएचो रावी। laughs> हसायचं असतं आज असा एकटा एकटा जाऊन येतो गरजतला त्याच्या स्टोरीज बघते मी बर तिथे लग्नाची डेट चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस झालं डिक्लेअर झालेलं आहे चोवीस तारखेला थोडस चुकलोय मी त्यामध्ये दोघे जर मांजरी प्रेमी असाल तर मग हनीमून मध्ये मांजरी सोबत कस काय माय गॉड सात सात आठ आठ मांजरी फिरतात तिथे नाव ठेवलंय मी त्याचं कारण तो असा असतो नेहमी आणि त्याला खूप दिवसांनी कळलं की माहिती जोयंग म्हणजे काय सो so, अभिनेत्री जुई गडकरी आहे आणि जुई गडकरी बरोबर कधीही गप्पा मारा म्हणजे तीनशे पासष्ट दिवस कधीही तिचा इंटरव्ह्यू घ्या बाळ आणि तिचे त्या मांजरी ह्याचा उल्लेख ती प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये करतेच करते काय आहे का त्याचं खास कारण माझी बाळ आहे ती त्यामुळे आपली आई कधी आपल्याला विसरते का तसंच आहे माझं अरे पण हो म्हणजे किती किती असावं मान्य आहे त्यांच्या आईनी त्यांचं केलेलं नाहीये तेवढं मी केलंय मी त्यांची नाळ कापण्यापासून सगळं केलंय त्यामुळे ती माझी बाळ आहेत तुझं काय म्हणणं आहे तू कधी भेटायला गेलायस भेटलायस हिम्मत केली आहेस का भेट नाही मला प्राणी आवडतात एकूण मला कुत्रे खूप जास्त आवडतात मांजरी ना मी जरा घाबरतो ते कधी नख मारतील पण ही म्हणते मांजरी जी आहे ते शांत आहेत ते ते बाईट करत नाही ते नखं मारत नाही पण त्या कर्जतल्या असतात सो मी ही मला नेहमी व्हिडिओ दाखवत असते फोटोज दाखवत असते आणि ते खूप सुंदर असते फ्लफी फ्लफी आणि असं म्हणतो ना आपण की सॉफ्ट पिलोज असतात ना असे गोळे मोठे मोठे हो आणि जे फोटोज पण तसेच असतात आपण बघतो नेहमी स्टोरीजवरती की त्यांना अशी यु नो हक करून झोपली आहे त्यांच्यावरती की काय आणि मला किस्से पण सांगते एक आहे त्यामधलं बोका आहे की मांजर आहे त्यांनी सायलीला बघितलं की तो तिथे कारण त्याला माहिती आहे आता त्याला सोडणार ती आणि त्याला मला सांग जेवढं आपण केमिस्ट्री आता जे सध्या ट्रॅक चालू आहे खूप रोमॅन्टिक ट्रॅक चालू आहे दोघांमध्ये पण ऑफस्क्रीन दोघही ज्या पद्धतीने दोघांचे मूड खूप ऑपोजिट्स आहेत राईट हा बट ऑपोजिट पोल्स अट्रॅक्ट असंच म्हणतात इंग्लिशमध्ये म्हण आहे आणि म्हणून आम्ही चांगलं काम करतोय आम्ही चांगलं आमचे आमचं ट्युनिंग खूप छान आहे मध्ये ना ट्युनिंग जरा दिसू दे ना प्रेक्षकांना प्रेक्षकांना ट्युनिंग आम्ही प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये एक गोष्ट आम्ही सांगतो की आमचा पहिला दिवस जेव्हा लुकटसमध्ये आम्ही भेटलो होतो आणि आजचं की निदान ही थोडंफार बोलते जास्त बोलते आता लुकटसमध्ये पण असं झालं होतं की ही रेडी होऊन आली वार हे हाय हाय एवढंच बोलते लक्ष्मीला विचारलं पण होतं तू एवढंच बोलतेस का पुढे काय अगं एकतर नाही बघ मॉक शूटला गेलेलो आम्ही लुक टेस्ट <laughs> पण नाही मॉक शूटला आपण थोडेसे प्रेशरमध्येच असतो की काय होणार परीक्षा असते ती आणि मला तेव्हा असं झालेलं बापरे एक तर तीन सीन माझ्या हातात दिलेले मॉक शूटचे पण तीन सीन त्यामुळे मी प्रेशरमध्ये होते आणि हा आला हाय 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 सगळ्यांना करत मी म्हटलं हाय हो हॅलो एवढंच झालं माझं नाही ना म्हणजे या आता आपण जुने झालो ऍटलिस्ट थोडस ठीक आहे न्यू कमर का फक्त हाय करायला पण आता नाही तरी तेव्हा पण तेव्हा पण तेव्हाही त्याने आमची ती पहिलीच भेट होती आम्ही त्याच्या आधी भेटलोच नव्हतो प्रत्येक माणूसचा एक वेगळा स्वभाव असतो काही एक्स्ट्रोवर्ट असतात काही इंट्रोवर्ट असतात काही मीडियम असतात सो असंच आम्हाला दोघांचा स्वभाव जरा वेगवेगळं आहे आणि म्हणूनच बहुतेक आम्ही एकमेकांना समजून काम करायला सुरुवात केली आणि आता तुम्ही बघतच असाल की जितके जिथे पण ऍक्टिव्हिटीज झाल्यात त्यामध्ये आम्ही एक नंबर काढला आहे म्हणजे तो डमशाळाज असू दे तो काहीतरी ओळखायचा काहीतरी असू दे म्हणजे ट्युनिंग झुळली आमची म्हणजे आम्ही प्रयत्न केला की अच्छा ही ऑपोजिट आहे हिला माहिती आहे मी ऑपोजिट आहे चल समजून घेऊ एकमेकांना कारण मग आपण काम करू एकत्र चांगली गोष्ट आहे हा तसा एक्स्ट्रोवर्ट आहे म्हणजे हा हा जेवढा ओपन ह्याच्यानी बोलेल तशी मी नाही बोलणार मी लिमिटेड ग्रुपमध्ये एक्स्ट्रोवर्ट असते मग माझा तो कम्फर्ट झोन रेडी झाला की मग मी पूर्ण फुल मॅडनेस करू शकते पण तोपर्यंत मी अशी शांतच असते तिचं फॅन फॉलोअर्स तू पाहिलेले जुईचे भरपूर फॅन फॉलोअर्स आहेत तर तुला कुठेतरी वाटलं अरे यार अच्छा व ये मेरी हिरोईन बनगी मेरा मतलब माझी माझा शो नंबर वन आहे भाई मी कॉलर टाईट करून चालतं असं वाटलं कुठेतरी मी आकडे असं कधीच मोजणार नाही आणि मी जुई सुंदर आहेच नो 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 डाऊट इन दॅट तिने अप्रतिम काम पुढे पण केलं आहे आणि आत्ता पण करते ती सो so, असं मी जज करणार नाही कोणालाही पण हो एक चांगला ॲक्टर एक चांगला माणूस माझ्यासोबत आला आहे ज्याच्यासोबत आम्ही परफॉर्म करतो त्या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद होतो की जेव्हा ॲक्टरला एक समोरचा जो परफॉर्मर आहे आणि आमचे खूप जास्त सीन असतात समोरच्या माणसामध्ये जेव्हा ॲटिट्यूड नसतो इगो नसतो काही आपण म्हणतो ना की उगाच एक गर्व असतो की मी काहीतरी आहे आय एम समथिंग सो मग परफॉर्म करताना ती ती गोष्ट खूप आडी येते आणि गॉड सेक थँक गॉड कॅन से एव्हरीथिंग ही खूप खूप छान आहे खूप शांत आहे ॲटिट्यूड नावं तर नाहीच आहे इगो जमिनीखालीचं पण नाही आहे आणि डाऊन टू अर्थ माणसांना राहायला हवं ही अंडरग्राऊंड राहते सो <laughs> आणि so, इतकं छान ट्युनिंग जमलं आमचं आणि कदाचित म्हणूनच चा। शो चांगला वर्क करतो आहे आणि प्रेक्षकांना खरंच खूप जास्त आवडतात आणि प्रेक्षकांमुळेच आम्ही जे आहोत ते आहोत एवढं कौतुक केलं एक माणसं देऊन टाक घरी याच्या घरी एक मांजर पाठवून टाक त्याच्या घरी जो बोका आहे ना <laughs> तो खूप बदमाश आहे मी लवकरच एक व्हिडिओ टाकतोय आता मारून ना पण माझ्या मुलाला मांजर आवडायला लागली आहे हा। आमच्या इथं सोसायटी मध्ये सोसायटी मध्ये मांजर एक आहे तिने पिल्ल दिले आहेत तो जातो पिल्लाला उचलतो आणि फिरतो इथे तिथे तिथे सोडतच नाही त्या पिल्ल्यांना जुईची सावली वगैरे पडली असं काय आणलेलं का कधी सेट, सेट वर तू आला सावली पडलेली आहे प्लीज सायलीची सावली बरं आता उखाणा घेऊनच मंगळागौर पण आहे सायलीचे सावली पण माझं नाही उखाणे कोण घेत कोण घेत उखाणे छान छान आता त्यांनी समोसाचा उखाणा घेतला होता लास्ट वीक समोसाचा समोसा आणि उखाणा हो करू शकतो ना सेल्फ कम्पोज घरच्यांसाठी घरच्यांसाठी मी आणले आज गरमागरम समोसे घरच्यांसाठी आणले मी आज गरमागरम समोसे सालीला पहिला घास माझ्या हातानेच भरवाव सर्वांचे <laughs> आणि माझ्यावर <भाई चो> <laughs> आम्ही असं हसायचं असत काय होतं सीन मध्ये सीन ओके okay, ओके okay. नंतर माझी रिॲक्शन जी होती मी उरलेला तोंडात कोंबते ही रिॲक्शन होती माझी मी असा घेते आणि चुकून सुद्धा कुठल्याही मुलाने हा उखाना घेऊ नये प्रत्येक मुलगी हेच करणार आहे बरे कर्जतला जाण्याचा योग आला कधी बोललीय चल कर्जतला जाऊया या बरेचदा बोलते पण मलाच योग येत नाही मला जेव्हा सुट्टी असते तेव्हा माझ्या दिलचनी बुलारी आहे ना डूड माहितीये काय कसं माझं चालतं ती बिचारी एक दिवस जाते गरजातला आणि जेम तिथे मी पण गेलो मग माझं पाऊन चार मग हे आलाय ते आलंय ते सगळं करायचं म्हणजे किती धगधग होते असा एकटा एकटा जाऊन येतो गरजातला त्याच्या स्टोरीज बघते मी सोबत गेलो होतो लोणावळ्याला सोबत लोणावळ्याला गेलो होतो मी एकटा गेलो तर बायको मारणार मला आज जुईमधल्या आवडत्या गोष्टी काही विचारणार आहे तुला दोघांनाही विचार त्याचा आवडता रंग कोणता ब्लू येलो माझा खाली माती खाली पहिलं चुकलंयस तू थु। त्याचा नवी ब्लू असं मला वाटतं मला व्हाईट अँड ब्लॅक दोघेही चुकले आहेत मी बोलली ना हे दोघांची जेवढी केमिस्ट्री ऑन स्क्रीन आहे ना त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट आहे दोघे एक्झॅक्ट ऑपोजिट म्हणजे हा काहीतरी पाठीमागे रिॲक्शन जरी करत असेल ना तरी आपली जुई आपली <laughs> म्हणजे तो नाचत जरी असेल ना मागे तरी ती वळून बघण्याची कष्ट देखील घेणार ती अशी म्हणजे हे खूप वेळा केलं काय असं नाही मला तो त्याच्या वेगळ्या झोन मध्ये असतो मी माझ्या वेगळ्या झोन मध्ये असते आम्हाला आणि कट बोलले की पर्यंत आम्ही तिथे असतो त्यानंतर तो त्याचा झोंग असतो मी माझी एनर्जी फुल डेल एनर्जी गरबा केलं डान्स करते हॅलो बर पहिला तर दोघही चुकलेला दुसरा प्रश्न आवडती डिश तिची भिंडी त्याची आवडती डिश <laughs> oh, oh, वांग गाजर हलवा आणि एनिथिंग विथ दही कधी ऑफर केलायच का त्याला गाजर हलवा पण होतं सुंदर होतं होता मस्त अर्धा किलो मीच खाल्लाची भाजी पण त्याने मी भरली वांगी खाल्ली त्याने माहिती आहे अख्या जगाला माहिती आहे तिचं आवडतं लोकेशन कर्जत आहे बरं तिला अजून एक लोकेशन आवडत आहे प्रेक्षकांचं हृदय हिट आलो गे थो थो हे जे बोलला से बरं तिथे लग्नाची डेट चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस झालं डिक्लेअर झालेलं आहे चोवीस तारखेला थोडस चुकलो मी त्यामध्ये चार आहे ती चार फेब्रुवारी दोन त्यामुळे तिने डिक्लेअर केलेलं आहे ही तारीख तोच महिना आहे बस महिना तोच आहे रोमॅन्टिक महिन्याच्या दिवशी तू लग्न तुझं उरकणार आहे व्हॅलेंटाईन्स डे जरा छान साजरा होईल ना तेवीस माझी आहे ना तेवीस फेब्रुवारी दोघांबरोबर व्हॅलेंटाईन साजरा करणार आहे बघूया कोण किती मागतलं गिफ्ट आपल्या पार्टनरला देणार आहे हो मी सगळ्यात मौल्यवान गोष्ट देणार आहे माझा वेळ माझा अख्खा लाईफ त्या मांजरी <laughs> प्लीज इथे ठेवून जा प्लीज त्या <laughs> मांजरी इथे ठेवून जा मांजरींवर प्रेम करणाराच असेल तो पण तर मग झालं का <laughs> मी लग्नाला तुला कुत्रा गिफ्ट वगैरे दिलं तर आवडणार आवडेल मला डॉग लव्हर दोन दोघे जर मांजरी प्रेमी असाल तर मग हनीमून मध्ये मांजरी सोबत कसं काय माय गॉड सात सात आठ आठ मांजरी फिरतात <laughs> तिथे त्यामुळे हिच्या घरी जाताना पुढच्या वेळेस विचार करावा लागणार आहे मला किती मांजरी सोबत तो घेऊन येईल तू घेऊन जाशील गॉड नोज बर हिच्या उन्हा नवऱ्याचं नाव तूच सांगून प्लीज अमित नवऱ्याच नाव मी कस सांगेन तो कस सांग ह्याच्या बायकोचं नाव श्रद्धा जी माझी देवावर खूप आहे श्रद्धावर खूप श्रद्धा आहे जाता दोघही काय सांगाल दोघांची केमिस्ट्री तशी ऑफस्क्रीन खूप कमी पाहायला मिळते पण ती मी कॅप्चर करण्याचा नेक्स्ट टाइम नक्की अजून प्रयत्न आहे अजून किती के केमिस्ट्री तुम्ही दोघं एकत्र किती एक सोबत असता किती एकमेकांचं रूम सीन जेव्हा शूट होतात ना तेव्हा तू ये कारणच्या व्यतिरिक्त नाही सीनच्या व्यतिरिक्त कसं आम्ही खूप वर्कआउट वा, करतो शूटच्या मध्ये तेव्हा आमच्या आमचे सीन ना लिहून येतात तेवढंच नाही शूट करत आम्ही सर आम्हाला वेगवेगळ्या कारण आमचे सीन खूप भांडायचे असतात तू बघितलं असेल बरेच आणि आम्ही फक्त वाक्य वाक्य भांडणं नाही घेत खूप ऍडिशन्स असतात त्याच्यात मुवमेंट वाईज पण खूप गोष्टी सो आमचे खूप तिथे धमाल मस्ती चालते सीन आमचे शूट होतात तेव्हा एक सीन आम्ही जेव्हा शूट करतो तेव्हा रिहर्सल रिहर्सलमध्ये टेकमध्ये तीनदा जोर तर तु हसतो तुम्ही जोर जोरात काही झालं तरी आत्ताही तू ना मी बघतच नसते सीन मध्ये कारण तो हसत असतो मला कळत असतं आणि माझाही प्रॉब्लेम आहे की मी कुठेही फुटू शकते आणि आमचे सीन ना पाच पाच सहा सहा पानांचे असतात आणि सर एकत्र मास्टर चालू असतो आमचा त्यामुळे हिचा प्रॉब्लेम का सांगतो तुम्हाला माझा प्रॉब्लेम मी हसतो त्या क्षणात जे समोर घडलं दिसलं ते समोर बघून मी हसतो ही सीन मध्ये असतं ना ही सीन मध्ये असताना ना सीन आम ना। <laughs> आम सीन आमचं चालू पण असेल ना हे बघा आमची आई हिला पण माहिती आहे म्हणजे सीन चालू असताना काही नाहीये कोणी हसत नाही का काहीच घडत नाहीये ही हसते जोरात म्हणलं का मला कालचं आठवलं काय कालचं झालं मला आठवलं कालच ना असं मला बरेचदा असं होतं की मला त्या दिवशी असं झालेलं ते आठवतं आणि मी नको तिकडे फुटते म्हणजे समोर जे असेल त्याच्यावर रिॲक्शन द्यायला थोडासा भाव खायचुई पण नंतर आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी झालेल्या गोष्टी खूप क्वचित तिच्या प्रॉब्लेम आहे मी तोंडावर जाते अगं म्हणून <laughs> मी स्वतःला खूप कंट्रोल करते आहे कारण मला ह्यांनी कुऱ्हाड नाव ठेवलंय मी सॉलिड माती खात असते आणि मी खूप हसते वेड्यासारखी आणि मी लोकांना कळेल इतपत हसते म्हणून मी चुप बसते तू त्याला काय नाव ठेवलंस काय नाव ठेवलंय माझे बरेच नाव एक नवीन नाव मला माहित नव्हतं आता मला कळलं म्हणून मी खूप राग होतो त्या नावावरती जो यंग नाव ठेवलंय मी त्याच कारण तो असा असतो नेहमी आणि त्याला खूप दिवसांनी कळलं की मायटी जो यंग म्हणजे काय <laughs> मला माहित होत माहिती मी सांगू मी सांगत फिरतो मी मायटी जो मी माहिती जो मग बघितलं चिंपांचा एवढा मोठा म्हणलं नाही हे <laughs> मला आवडलंय हे वारी ठेवलेलं आहे तर मी त्याला असं काय तसं अमित किंवा अर्जुन वगैरे म्हणतात त्याला आई आई त्याला अर्जुन म्हणते मी त्याला भानुशाली वगैरे पण हाक मारते सो थँक्यू सो मच मजा आली बराच वेळ घ्यायचा पण शूटिंग थांबलंय तुमच्या आडी सो प्लीज गाईज कॅरी ऑन अँड ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू